पुशी गावात माझे चार गाड्या एकदम फायनल राहिले, एका मैदानात चार गाड्या राहिलेल्या स्वप्नकरांच्या, आणि फायनलला ते जूम ओढलं माझं. माणसं म्हणली मी ड्रायव्हर बहुतेक आता मी याला जिकत्यापर्यंत मी अवस्था बेकार झाली. विशेष असं होतं, एक रुपया जर तुम्ही रुपया जर ठेवला इथं त्या बाला माझ्या, तरी तो रुपया कडवरेसर पडणार नाही. नमस्कार मंडळी, सौरभ निकम लॉक्स युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचे स्वागत आहे. जसं की आपण पाहता, आतापर्यंत आपण बैलगाडी क्षेत्रातील बरीच नामवंत बैलांच्या मुलाखत घेतल्या, त्यासोबत आज आपण आलेलो आहोत हिंदकेसरी बाळू ड्रायव्हर शापूरकर यांच्या इथे. हे वयाच्या अवघ्या 15 वर्षापासून बैलगाडी पळवतात, त्यांचा बराच अनुभव आहे क्षेत्राशी, आणि आतापर्यंत इतक्या फायनली गेलेत की मोजता येणार नाहीत. तर त्यांचा संपूर्ण माहिती आणि इतिहास या व्हिडिओ मार्फत आपण दाखवणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार. नमस्कार. स्वतःचा परिचय. माझं गाव शापूर, बाळासाहेब मारुती जाधव. हे क्षेत्रात हा नाद कधीपासून तुम्हाला? लहानपणापासून नाद आहे. तरी वयाच्या? मी आता कसं आहे, मला एवढं काही नाही, पण मी तिसरीतनं शाळा म्हणजे शाळेतनं दत्तर ठेवूनच मी रोंडाला गेलो. मसूरचं मैदान होतं, आम्हाला काय कोणी गाडी बिडी दिली नाही, काय नाही. माझी मोठी गाडी रुपया गाडीतलं मी ती वरली साठी काढली, आणि माझी घरची गाडी घेऊन मी गेलो होतो. माझी घरची गाडी घेऊन गेल्यानंतर माझे त्या काळात मला वारनाटेलवाल्यांनी आपला बैल स्वतः कोण गाडीचं वळी येऊन देत नव्हतं मला. मग आम्ही गाड्या पळवली आपल्या गटाला, आमचे वडील कारखान्यात कामाला असायचे. गाडी गटाला बसली चांगल्या अंतरानं, सीमेला मार खाल्ला थोडक्यात, पुन्हा आलो आम्ही तिथनं. आम्हाला ना थोडा थोडा लागत लागत गेला. मग हे जी बैल शिरवळकराची बैल पळवायला लागलो, फौजी म्हणून होते ती, त्यांची गाडी पळवायला लागलो. परत दिनकर अप्पाची गाडी पळवायला लागलो, वारनाटेलवाल्यांच्या गाड्या पळवल्या, गौंडवाड्याचं सुंदर साखराळवाल्यांची त्यांची गाडी पळवली, पुशेगाववाल्यांची पळवली, माळशिरसवाल्यांची, सगळ्याची. भागातली गाडी कोणाची ठेवली नाही, टॉपच्या गाड्या मी सगळ्या पळवल्या. पण पहिल्यापासून नीती वेगळंच, आपल्याला कुणाचं वाईट चितायचं नाही, म्हणून आपण ह्या क्षेत्रात आतापर्यंत टिकलो. आता तुम्ही असं जसं ड्रायव्हर क्षेत्रात आला तुम्ही, तर पहिलं फायनल तुम्ही कधी मारलं होतं, काय सांगाल तरी त्याच्याबद्दल? आता कसं आहे, आता ती एवढं काही देणार नाही, कारण काय झालं, रोज गाड्या एक दोन राहणारच. आता अहमदात लगातार माझे जवळजवळ 3-4 वर्ष एक नंबर केली त्या अहमदात. पुशेगावात माझे चार गाड्या एकदम फायनल राहिलेल्या, एका मैदानात चार गाड्या राहिलेल्या स्वप्नकरांच्या, चारी गाड्या माझ्याच फायनल राहिलेल्या. जायला कुठल्या भागात असं नाही की बाबा मी गाडी पळवली, म्हणजे माणसं मला न्यायला येत होती, जीपी बा उगलेवाडीची, स्वतः मला इथं आंबेसिडरहून घेऊन न्यायला यायची. माझ्या आजोबांची माती होती, तरी मी जाऊन लिमचडला एक नंबर करून तिथनं इथनं गुलाल लावून सगळी घरात माणसं असायची, तरी मला नाद तसा होता. माझे आजोबा वारले तरी मी जाऊन गेलो होतो. पहिल्यापासून आपल्याला नाद बैलगाडी आता, पण कधी कुणावर अन्याय केला नाही, काय नाही. तुम्ही 2 रुपये दिले तरी तेवढेच गपचिप घेऊन आलो आतापर्यंत, कधी नाही की तुम्ही एवढेच पैसे द्या तेवढेच पैसे द्या. आणि महत्वाचा विषय कसा आहे, आत्ताची ही जरा पिढी जरा नवीन असल्यामुळं काय झालंय, ह्या नवीन पिढीला एवढा यातला अनुभव नाही. पहिली माणसं काय असायची माहिती आहे का, तुमचं आज 2 महिन्यानं पुढच्या महिन्यात आड्डा आहे, तर आतापर्यंत माणसं आज पायरा केलेला 2-2, 3-3 महिन्यानं बैल पळत. आत्ताचे लोक कसं झाले, पैसे जरा इकडे तिकडे जास्त झाल्यामुळं माणसं. आणि महत्वाचा विषय काय आहे माहिती आहे का, गाड्याचे जे क्षेत्र आहे का नाही, ह्या गाड्या जेवढे सहनशीलता करून जेवढ्या गाड्या पळतेल्या तेवढं चांगलं आहे बघा. म्हणजे भांडणं तंटा नसावा, जेवढं चांगलं येणं होईल तेवढं मैदान चांगलं आहे. कुणीच म्हणजे आता कसं नवीन पिढीला वाज कळणं झालंय अजून ह्यातलं, वादावाद करणे किंवा काही ती बरोबर नाही. तसं आपलं समंजस समंजसपणानं घेणं गरजेचं आहे आत्ताच्या काळात. तुम्ही आतापर्यंत असं बरेच मैदान आठवणीतलं एखादं मैदान तुमचं, बाबा इथं असं वाटलं गाडी बसणार नाही तरी बसली? पुशेगावात झालं तर हे अहमदात झालं. काय झालं तू? गटाला समान, सीमेला समान, फायनलला दोन्ही समानच बक्षीस दिली ती. पुशेगावचा ते हे होता आणि वारनाटेवाल्याचा बाजिया, आणि माझ्याचा पिस्तूल, आणि पुशेगाववाल्यांचा तो अण्णा काळ्याचा प्रधान, अशा त्या गाड्या पळत होत्या. गटाला समान, सीमेला समान, गाड्या फुडल्या तोंडाला दोन्ही बैल समानच येत होती. त्यामुळं तेवढी मैदान झाली. आणि तरी आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला असं कुठे कुठली बैल पळवली, अशी ना म्हणतो बैल पहिल्यापासून अशी? वारनाटेलवाल्यांची बाजा पळवला, पुन्हा याळगावकरां जीपी वाहनची बॅटरी पतंग त्याच्या अदूकरता ती बाकी जिल्हे बैल पळवली. पुन्हा गौडवाडे सुंदर, भोपाल पाटलांचा राजा, रसवाल्याचा बैल, व शेनकरांचा रामभाऊ शेनकरांचा वागऱ्या, पुन्हा अण्णा काळ्यांचा प्रधान माळशिरसच्या, चेअरमन माळशिरसचा चेअरमनचा पिस्तूल,
चांगली सगळी पहिलं नामांकित हाणली म्हणजे पळवली ती आपण आणि सगळी माणसं चांगली पहिली प्रेमळ माणसं. आज जरी तुम्ही बोलवलं तरी तिथं ती माणसं आपल्याला न्यायला येत होती गाडीतनं. पहिलं फोन बिन नव्हतं काय नव्हतं. तुम्ही आला की पहिल्यांदा तुमच्याबरोबर जायचं असं म्हणजे पहिलं माणसं म्हणजे प्रेमळ माणसं होती. आताची माणसं जरा भालकू राहित. तुम्हाला त्या काळात तरी कुठला बैल असं म्हणजे एखादा बैल आवडतोस की ड्रायव्हर असं त्या काळात तुम्हाला कुठला असं भारी वाटायचं बैल तुम्ही पळवायचा तशी. आता कसं झालंय पहिली बैल म्हणजे कसं होती आज जो बैल पळेल का नाही ती बैल म्हणजे त्या दोन चार गाड्या होत्या ठराविक त्याच गाड्या राहत होत्या फायनलला मानाच्या मोठे मोठे जीपी भाऊंची राहणार वारणाटीलवाल्याची राहणार पुन्हा तुम्हाला सांगतो कासार शिंदेची गाडी राहणार रसवाली म्हणजे ह्याची गाडी एक राहणार तुमच्या पुशगाववाल्याची अशा ठराविकच गाड्या राहणार. ह्या गाड्या जर नसल्या तर ह्यांच्यात एक होणार की फायनलला ह्याच्यात एक नंबर कोण करेल हे सांगता येत नाही. तेवढ्या ताकदीची बैल होती बैल त्यामुळे असं विशिष्ट पूर्ण नाही कुठला बैल नाही काय आणि बैल पहिलं पहिलं फुटत नव्हतं. आज बैल पळालेली ही चार चार महिने गाड्या फुटत नव्हत्या बैल फुटत नव्हतं पैर. आणि अलीकडे कसं असतं आता कशा जावं आज पैरा झाला तरी माणूस लगेच पैरा फुटते असा विषय झालाय. पण आता आमच्या आदतमध्ये रॉकी पळतो एक नंबरातला पुन्हा सदा मास्तरांचा तो माहिती आहे चांगली म्हणजे वस्त्र सुद्धा आता चांगली निघाली ती पूर्ण भागात बैल पळते ती लेंगर भागात बैल चांगली पळते ती माणसं चांगली आहेत. आणि कसं झालंय ज्याला जो पहिल्यापासून नादी आहेत त्या माणसं म्हणजे समजून घेऊन करतील. आतापर्यंत लांब असं कुठपर्यंत गेला मैदान मारत मारत आता पाग मुंबई पवतर गेलो इकडं पंढरपूर माळशिरस खाली चिपळूणला पुन्हा इकडं पाग वर खरसुंडी झर बिर ह्या साईडला सगळ्या भाग लांब लांब गेलोय काय नाही. आता आपल्या इथले मानाचे मैदान म्हणा पेडगाव म्हणा अजून कुठलं पेडगाव आहे कोरेगाव आहे पुशेगाव आहे तिथं किती किती वेळा मारले अंदाजे फायनली. पुशेगावात तरी चार पाच वर्ष लगातार गाडी राहिली माझी. कोरेगावात एक दोन तीनदा राहिली बाजी आणि कॅप्टन आंधा पैलवाला रेटरेच्या एक दोन गाड्या या कोरेगावला पुन्हा विटियाला या गाड्या बऱ्याच राहिल्या आपल्या. तुमची दावणीला बैल झाली का या काळात तुमची बैलाशी. आपली बैल म्हणजे एक दोन बैल होऊन गेली आपल्याकडं बऱ्यापैकी आपली म्हणजे काय लय एक नंबरातली नाहीत पण आपलं पळत होती बऱ्यापैकी आपली चार दोन नंबर तीन नंबर मध्ये आपली. बैलांचं कसं असतं म्हणजे ड्रायव्हरचे काम काय असतं काय सांगाल तुम्ही बाबा कशी सुट्टी करावी काय कसं आता कसं किंवा बैलाचं कसं. ह्या तीन माणसावर खेळा या दोन सोडणारे ड्रायव्हर त्यातले 90% बैलांनी पळायचा आणि 10% जवळजवळ ड्रायव्हरनच खेळ करायचा सगळा. आमची बैल म्हणजे जी जास्त गतीची गाडी आहे त्या कुणी बी हाणून राहते जी बैल न पळणारे मारून ठेवणं ह्याला महत्वाचं हे आहे. न पळणारे पळवायचं हा न पळणारे आपण पळवतोय हा वैशिष्ट्य आपला पहिल्यापासून नियम आहे. बैलापेक्षा बऱ्यापैकी खेळ ड्रायव्हर ड्रायव्हर वर बऱ्यापैकी बऱ्यापैकी. आता एवढा प्रवास आहे तुमचा की बाबा आज किती वय म्हणला 50 का 51 तुमचं वय आहे. हो 50 पुढे एवढ्या वयात अनुभव तरी अजून काय सांगायला अनुभवालाच असेल एखादा शेतातला तुम्हाला किंवा काय गाडी बिडी हुकली लागले बिगले काय आता लय वेळा आता कुठलं नक्की गाव सांगू शकत नाही मी पण लय वेळा झूम उडून असं मधनं पडून परत जरी गाडीत बसलो तरी झूम उडून गाडीनं पुन्हा फायनलला दुसरा ड्रायव्हर बसवायचं नाही आपण स्वतःच जाऊन बसायचे एक नंबर करायचाच. एवढा पडलाय तरी पडलाय एखादा किस्सा एखाद तरी किस्सा आठवणीतला या गावऱ्यात गेलो होतो गावऱ्यात जिवाळ डाबावल्यांच्या इथं आड्डा घेतला होता त्यांनी तो गलास म्हणून बैल घेतला होता आणि आम्ही हे जी गाडी पळवली होती तुम्ही तुमच्या येवलीवाडीच्या भुवांची आणि गडशिमेला ती जकडं होत आणि फायनलला ती झूम ओढलं माझ माणसं म्हणली मी ड्रायव्हर बहुतेक आता मी याला जिकत्यापर्यंत मी अवस्था बेकार झाली पुन्हा येऊन दोन दिवसानंच आटा विटायला होता एक नंबर तर गेल्या माणसं म्हणे हे ड्रायव्हर हे काल पडलेला ड्रायव्हर आहे. म्हणजे गाडी क्षेत्रात मला बिहाबी कधी वाटलं नाही आणि बिहलो बी नाही फक्त जिद्दीनं गाडी आणायची जरी तुमचे जरी असली कुणाची बी शेजारी असू द्या गरीबाची असू द्या पण गाडी जिद्दीनंच आणणार की असं नाही की बाबा आता मला ही मोठ्या भावाची गाडी लागली आणि मी हाणू कसा उलटी मोठ्या भावाची गाडी लागली म्हटलं की मी जिद्दीनंच गाडी आणणार सोडणार नाही गाडी लावणारच हे पहिल्यापासून वैशिष्ट्य आहे. तुमच्या काळात पण असं किती ड्रायव्हर होऊन गेले असं नावातलं सांबाबा कालेज आहेत ताण्या धरकर आहे कडेपूरचा शिवा आहे पुन्हा वर्धनकरचा सुरेश ड्रायव्हर आहेत आणि खटावचा तो बबन ड्रायव्हर म्हणून एक होता त्या काळातला
कडेपूरचा बापू एक म्हणून नाहीत पक्या बापू म्हणून होतं शिव बाकीचं ड्रायव्हर होतं आहे तर बऱ्यापैकी म्हणजे होतं ते आता त्यातलं कोण गाडी पळवित नाही तुम्ही सांगी ड्रायव्हर राहिलाय जेवढा आता जुन्या पैकी म्हणलं तर मी जेवढा जात आहे अजून पण त्याच जोमात गाडी पळवतो आता अलीकडे कुठं फायनल मारलं आता चालू झाल्यापासून आता नाथाने एक नंबर केला की आता चालू झाले मैदान तिथं कुठली गाडी होती कोणाची ते जेवण ड्रायव्हरचा पक्षा आणि बल्या पुण्यात दोन वेळा राहिलो बाकी कोणेगावचा सचिन जाधव कोणेगाव त्यांचा आदत खोंड घेऊन रॉकी आणि माऊलाबाईचा तो बैल आहे त्यांचा योग महाद्या म्हणून तो घेऊन जाऊन तिथं गाडीनं दोन तीन नंबर केला तिथे पुण्यात जाऊन गाड्या राहते त्या इथं दोन तीन वेळा म्हणजे प्रत्येक गाड्यात असं काही नाही की आपलं पण एक नंबर नाही झाला पण एक दोन तीन मध्ये काय आपल्याला हो हो आता मुंबईतल्या मैदानात कसं असायचं मुंबईला बी जायचं पहिल्या स्टार्टला मी गुड्डी रत्नकडे गेलो होतो परत बबन केले यांच्याकडे गेलो बावरी आणि सर्जिया घेऊन पुन्हा ते शेड आहेत मुंबईतले बहिराष्ण म्हणून आहेत त्यांच्याकडे गेलो होतो गंगाराम शेठ स्टार्टला का तो महेश देवकर म्हणून आकाशवणीकरचा आहे आणि जावेदभाईचा सर्जा आहे किती गाडी घेऊन गेलो होतो मी त्या काळात पहिल्यांदा बाबा झर करायचा थायमा आली मोठ्या रक्षाची कधी गाडी मारली का तुम्ही म्हणजे चालवली का नाही कधी गाडी नाही चालवली होती की आपण ती बी गाडी एक दोन तीनदा चालवली होती ती बी त्या संतोष ड्रायव्हरपाशी होता खामगाव ह्याच्या वाघवाडीच्या त्यावेळेला परत उत्तम भाऊपाशी गेल्यानंतर मग ते पहिले ते उत्तम भाऊची गाडी पळवायला लागली उत्तम भाऊची त्यांच्या बायलाच्या अगोदर मीच गाडी आणत होतो उत्तम भाऊच्या उत्तम भाऊ लक्ष आल्यापासूनच परत उत्तम भाऊ म्हणजे पळवायला फॉर्म मध्ये आलं तुम्ही पण लक्षाची गाडी पळवली हा पळवली की गौतम भाईच्या गाड्या पळवल्या लिंबूच्या गौतम भाया छोटा लक्ष ना हा त्यांच्या गाड्या पळवल्या त्यांची दोस्ती आपली चांगली चांगला प्रेमळ माणूस पहिल्यापासून ते आंधा पहिल्या रेल्वेच्या गाड्या पळवल्या आपण वरण हॉटेलवाल्याच्या सगळ्याच्या टोटल गाड्या म्हणजे अगदी कोणाच्या नाही असं काय नाही आता हे वासरू घेतले का हो आता आणले दोन महिना दीड महिना झाला 8.5 महिन्याचं वासरू आहे फुल करंट दिसते आता त्याला एकच फेरा दिलाय रॉकीवर मागल्या 2-3 दिवसात हो चांगलं पळतंय आपलं बरं आहे बिंजोडला कुठं कुठं जात होत बिंजोडला बोरजाईवाडीला होत पुन्हा तुमच्या म्हणजे आता कसं ते गाव लक्षात राहत नाही तर तिथं त्या ह्याच्यामुळे घेत घेतल्यामुळे काही लक्षात नाही पण भरपूर ठिकाणी आपण म्हणजे बिंजोड केल्या तिसऱ्या दिनकर आपाचा कॅप्टन म्हणून बैल होता तो एक आम्ही लय वर्ष बैल पळवला सर बावऱ्या बबन केन्यान घेतलेला बलामा खाटावचा टॉपची बैल बैलाचं त्या तर वैशिष्ट्य असं होतं एक रुपया जर तुम्ही रुपया जर ठेवला इथं त्या बलमाच्या तरी तो रुपया कडवरेसर पडणार नाही एवढं त्या बैलाचं वैशिष्ट्य होत बलमा म्हणून टॉपला बैल पळत होती अशी कुठली कुठली बैल अशी जसं म्हणतात तसं म्हणजे एका दुसरी बैल गेलं सांगाल का तवाची टॉप आता त्या काळातला कसं आहे बावऱ्या एक होता आणि बलमा वैशिष्ट्य काय होती त्यांची पळतानाशी बैल म्हणजे सुटली का नाही की आता ते बलमाचा जे होतं का नाही एक रुपया जर तुम्ही कपाळावर ठेवला तर ते कडवर जातो ते रुपया पडणार नाही असा बैल चाट माथ्यानेच बैल पडणार एवढं वैशिष्ट्य बैलाचं आता अलीकडची बैल म्हणजे बारके बैल पहिली बैल सुद्धा दांडगी होती बैल पहिली पांढरीची बैल ना पांढरीचे बैल मैसूर अलीकडे आले मैसूरला अलीकडे आले आता या 10-17 वर्षातच बंदीनंतर बऱ्यापैकी आले होती ती त्याच्या अगोदर टिटवी म्हणून ती मी पळत होतो टिटवी इटलाबाजी टिटवी पहिली हे कोणाला माहित नव्हतं म्हणजे ही कुशी बैल ही त्या इटलाबाजी टिटवी म्हणून शेणी पळत होती मुंबईवाल्यानेच परत ती घेतली होती यापूरमध्ये सांभाळायला असायची लय वर्ष झाली त्याला आता तेव्हा मी बी लय बारका होतो पण त्या गाड्या पळवायचो आम्ही तुमचं एवढं आता वयाच्या 15 वर्ष पण तरी डेअरिंग व्हायचं गाडीवर पहिल्यापासून डेअरिंग म्हणजे बिहाई जीवाला नाहीच कसलं पडलाय बिडलाय तरी असं 4-4 फूट आटा म्हणजे असं 1000 फूट मला गाडीत पण छंद काय सुटला नाही सुटला मग कपडे नाही तर घालाय पाणी आलं सुद्धा फाटलेलं आहे अंडरपॅन्ट सुद्धा फाटले ते नुसतं टॅवेल वर आलोय लांब शेणी घरात त्यांची साथ आहे ना पण आता घरात त्यांची साथ आहे सगळी बायका पोरच सगळी मला कावाच नाही म्हणेन नाही जाऊन द्यायला आणि मित्र परिवार पण वाढला त्यामुळे वाढलाय सगळा पुण्यात पण बऱ्याच शर्यती केले हो भरपूर आपल्या इथल्या सगळ्या मानाच्या मारले तुम्ही सगळ्या मस्त येणार एवढी बक्षीस फायनली तेवढा आहे
मजा आहे म्हणजे माझे ध्यानात नाही ते मी कुठल्या कुठल्या गावात फायनल घेतली ती एवढं सगळं फायनल आज पण माणसं तुम्हाला इथे उडकत होते म्हणजे चला बाबा गाडी न्यायचे फोन करतील ती रोज संध्याकाळचा बाबा उद्या जाया जाया मग आपण आता कसं आहे जर आपण तुम्हाला म्हटलं का नाही पण एक नियम माझा पहिला प्रश्न तुम्हाला येतो म्हटलं का नाही ते तर तुमच्या बरोबर जायच दुसरा कोण एखादा आला तर त्याच्याबरोबर कधी नाही म्हणजे नाराज नाही बाबा मी त्यांना होय म्हटली त्यांच्या बरोबर जायच एवढा पहिल्यापासून नियम माझा फसवायचं नाही कोणाला पहिल्यापासून हो मग तिथं काय बी होत्या त्या शिरती जर हाव न राहू पण जायच आपण त्या माणसाबरोबर अलीकडच्या काळात अशी बैलात कुठली बैल अशी जर चांगली चांगली अशी वाटते तुम्हाला तुम्ही पळली त्यातली अशा जुन्या बैलांकडे आता तशी पहिलं म्हणलं का नाही ठराविक म्हणजे काय झालं तुम्हाला सांगू आता ह्या काळात आताच्या म्हणजे ह्या घडीला तर असं आहे की आज तुम्ही एक नंबर केला तर उद्या क्यू करू शकत आहे का नाही गॅरंटी नाही पहिले पहिलं होती तशी आत्ताच नाही आज काय आज तुम्ही एक नंबर केला की उद्या तुम्ही गटाला सुद्धा मार खाते गाड्या असा विषय झाला त्यामुळं मी गॅरंटी देऊ शकत नाही आताच्या बैलांची बी देऊ शकत नाही माणसांची बी देऊ शकत तुमची पहिली मैदान कशी व्हायची तुमच्या काळात तेव्हा पहिली मैदान म्हणजे काय व्हायचं आज तुमचा बैल माझा बैल पैर फोडून एकामेकाबर घालीत होतो पण धुमज भांडणं बिडणं असला प्रकार नव्हता गाडी मारायचं डोक्यात एवढं बक्षीस पण कमी होती कशाची बक्षीस जायचं ह्या हुंदा म्हणा पशुगावात म्हणायचं शेवटचं एक नंबरचं बक्षीस मी त्या काळात आम्हाला 10,000-7,000 म्हणजे लय झालं तरी पण तरी 100-125 गाडी असायची त्या काळात आणि 18 दिवसांनी 15-15 दिवसांनी आड्डा रोज कुठलं आलंय वा आता रोज चालू आता काय आज पळालं तरी उद्या हायचं हो म्हणजे पहिली मैदान पण तशी ओके पहिली मैदान काय व्हायचं तुम्ही आज गाडी तुमची मारली की उद्या ज्याला त्या दुसऱ्याचा बैल घालायचा आणि ह्या बैलाबरोबर बैल घालून ती गाडी कशी मरल ही डोक्यात नाही माणसांची हे भांडणं बिंडणं नव्हते आणि प्रेमानं जाऊन सांगून एकामेकाला तुमच्याबरोबर जायचं दादा मला तुम्हाला गाडी ती आमच्याची गाडी मारायची मला बैल पाहिजे उद्याच्या मैदानाला असं प्रेमानं सांगून तर काय सांगाल एखाद्याला का बाबा बैल कसा पळवायचा एखादा किंवा कसं ओळखता तुम्ही किंवा पळणार नाही तर त्याला आपण पळूया जरा आता ह्या क्षेत्रात काय माहिती आहे का जर तुम्ही खाईनं बैल जर कमी जरी सुटला एखादा खाईनं सुटीला तरी पण तो ड्रायव्हर जे आता बैल काढून घेणं आता जर एखादा जुन नवीन ड्रायव्हर बसला त्यात तर त्याला कळणार नाही बाबा काय नाही ते नुसतं हाणायचं डोक्यात असतं त्यावेळेला तो बैल बी मापात धरून क्षणीच हाणून घ्यायचा असतो ना जर आतला बैल वाढता पळाला जर त्याला कट करून घेतला तर ह्यो बैल तासात गाडी लगेच घालवणार त्याच्यासाठी बरोबर तंतुतंतच गाडी हाणली पाहिजे तर त्याला त्या ड्रायव्हर घ्याय नाहीतर मग उगाच हाणतो म्हणून नुसतं हाणून उपयोग नाही ना कला असते त्याला हा मग तुम्ही तो बैल आतला वाढला आतला वाढायचा पण किती वाढायचा त्याचा सोगा देऊ मोहरच पाहिजे आतला बैल वाढतोय त्याचा तेव्हा ते तुम्हाला गाडीभर गाडी सामना होणार नाहीतर तुम्ही जर तो बैल वाढला जो पळतोय देऊ तर ते दुसरा तो बैल तो कमीच पडणार ना बरोबर हा ही गणित आहे त्याचं ते प्रत्येकाच्या ड्रायव्हरच्या बघतो डोक्याला टावेल असतो त्याचं काय महत्व आहे त्याला काय आहे पहिल्यापासून शेती करणारा जो माणूस आहे म्हणजे जनावर हे शंकराचं वाहन आहे ह्याला जाताना आपण गाडीत बसा कशात बसा कुळवाव जावा पेराय जावा ह्याला ही टोकरीला बांधल्याशिवाय त्याला ती रुजू नाही आत्ताची पोरं उडते ती टावेल नाही भिवेल नाही काय नाही कसं बी मोकळे बी नागोळ्याची म्हणलं तरी जाऊन बसणार गाडीतनी त्याचं काय आहे ही फडकं म्हणजे काय की तुमच्या डोक्याचं संरक्षण आहे ही वर मोकळंच आहे ना म्हणजे तुम्ही ज्या वेळेला हे टापर बांधाल त्यावेळेला त्याच्या डोक्यात येतोय गाडी कशी आणायची टापर बांधायची म्हणजे टावेल बांधा काय तुम्ही घाला आम्ही पहिली माणसं आम्हाला टावेल नसायचं आम्ही पांढऱ्या टोप्या अशा वाकड्या करून शनी गाड्या पळवीत होतो कुठलं टावेल आम्हाला पांढरी टोपी न्यायची ती उलटी करायची त्या गाड्या आणायच्या म्हणजे आणि ही टोपी जी हे तुमच्या आत बांधल्या नाही ही टोकऱ्याला संरक्षण आहे गाडीतनं पडला काय झालं तर ते बरोबर टोकऱ्याला बांधल्यामुळे तुम्ही असं साईडला पडला तर तुम्हाला ते संरक्षण आहे ना काहीतरी कारण आहे ना तुम्ही उठलं की आपलं कसं मोकळं आता काय करते भुंडी बी बसते ती हा आता पटायला नाही लांब गोष्ट नाही आम्ही सकाळी 4 रोज आंघोळ करतो देवाचं दर्शन घेतलं पहिल्यांदा गावात ना आलं की पहिल्यांदा जनावर कुठं आपलं बहिरण करायचं मग काय असेल ते करायचं सवय तुमच्या हा आताची माणसं उडती ती 8 मग गाडीत नाही येते ती तसं नाही चालत बैल लोकांची असू दे तुम्ही 7 बोलिलो तर मी 5 तिथं ती 8 हजर असतो आणि कुठल्या बी तुम्ही गाडी म्हणाला इचारा म्हणा बावल्यावर किती टायमिंग मध्ये येतो तुम्हाला सगळ्यांचं निकाही येतील तर बरंच जाणकार आहे म्हणजे बरंच अनुभव आहे तुमचा नाही अनुभव हाय पुढे देखील अजून बरंच वर्ष पळवलं नाही आता कसं आहे आता गुडग बिडग पाहिले ती आता तसं काय एवढं साथ देत नाही शरीर
शरीर साथ देत नाही, पण आपलं हाय आपलं कसं आहे, जे जोडीदार ओळखीची आहे तर ती काय करते, ती कसं होऊ द्या म्हणते, ती गाडी तुम्ही झा नाही हा, त्याच्यामुळे आपलं हानतो अजून, पण अजून लय तर बरीच दीड बरीच आपण पळवू शकतो. या अनुभव राहायचं की तुमचा अनुभव आहे. तुम्ही ड्रायव्हर तयार केलं का कधी? ड्रायव्हर तयार करायचं काय विषय झाला तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगितलं का नाही की आताचं ते आपण जुनं सांगायला गेलो की ती माणसं ऐकत नाही ते पोर आताची, तुला काय कळतंय म्हणते. आताची लोक आहेत काय बैल इकडे तिकडे जाण्याचं कारण आहे, काय झालंय माणसं ऐकत नाहीत, कासरं एसनीला लावून व्यवस्थितच गाडी पळवली तर गाडी पळणार आहे. तुझी लोक काय करते, ते सगळ्याला कासर लावायचं, माझा उभा राहतो ह्या करतो, त्याच्यामुळे गाडी इकडे तिकडे अडकाडकी लागा लागायची भानगडी होते. त्या ती माणसाला कळणं झाले हो, म्हणजे बाबा कासरं एसनीला पाहिजे, ती जातल्या तिथं सगळं व्यवस्थित असल्याशिवाय हे कळणं हो. बरं बारा घरची बारा आहे, कुणाचं ऐकणार आहेत लोक. तेवढा आपल्या हेतून आपण केलं पाहिजे, जिथल्या तिथं जर तर बघा हे नाद आहे. आम्ही पहिली माणसं आता हे वडापाव खाते, ते आम्ही पहिल्या 25-25-30 भाकरी घेऊन घरात जात होतो. एवढं लागायचं हा, एवढी मोठी चवड न्यायची, खरडा भाकरी काय कुठं चुटचुट न्यावा काय काय बी कालवण करून न्यायचं, आणि ती प्रत्येकाला एक 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 भाकरी त्याची मध्ये बसवून. आम्ही 10 वाजता 9 वाजता अड्ड्यात पोहोचत होतो, आता येते ती 12 आणि 1 अड्डी येत नाही. असं नाही चालत, पहिलं नियम कायदं होतं, 5-5:30 फायनल होत होती ती. आता जी माणसं निघते ती 12 आणि 1, त्याच्यामुळं लय अवघड झाले. आणि कालाची गरज आहे, आता लवकर जाऊन मैदान 5 ही फायनल होणं गरजेचं आहे. अंधारचं लागा लागी एखाद्या जनावराला किंवा काय, कुणी बी आंडा घेतला तरी त्याला बाबा सकाळी 9 वाजता हजर फाटीवर राहावा, 5-5:30 फायनल झालंच पाहिजे, असा नियम पाहिजे बघा. तर जाता जाता काय सांगाल प्रेक्षकांना जरा 2 शब्द अड्ड्याबद्दल? अड्ड्याबद्दल म्हणजे काय आहे की इथून पुढे जर लोकांनी अड्डं घेतलं तरी बिन मार बिन हान करता भांडणं न करता हे करणं गरजेचं आहे आताच्या काळात. जर तुम्ही जर भांडणं ही जर करीत आज बसला तर तुम्हाला अड्ड्याला काय सुद्धा किंमत नाही काळी सुद्धा. आणि आताच्या पोरांनी काय झालंय, ह्याच्या मागं 5-25 पोर, त्याच्या 5-50 पोर माग आहे, ह्यानं काय म्हणलं त्यानं काय म्हणलं, भांडणाचं केचप हे नका करू. समंजसपणानं होईल एवढं चांगलं आहे बघा. आणि महत्वाचं कसं आहे ह्या सगळ्या क्षेत्रात, बरं कुणी कुणालाच काठी कोण आता मागं येत नाही कोणाच्या. शेवटी कसं आहे, जनावर आपणच सांभाळतो सगळं आपण करतो, पण तुमचं नामुष्कीचापणा होतोय ना. माणसं नावं ठेवती ती बाहेरल्या का, ते आमक्या आमक्या पोरानं भांडणं काढली, तमक्यानं भांडणं काढली, तर तसं नको आहे. आपलं समजाने समागम्यानं जर अड्डं केलं तर 1 नंबर अड्डं चालणार आहेत बघा. तर आज आपल्याला हिंदकेसरी बाळू ड्रायव्हर शापूरकर यांनी मुलाखत दिली, त्याबद्दल मी सौरभ निकम आणि सौरभ निकम ब्लॉग्स तर्फे तुमचे आभार व्यक्त करतो. राम राम. तिथून पुढे देखील आपण अशाच बऱ्याच जुन्या नवीन महत्वाचं म्हणजे जुन्या ड्रायव्हरांचा अनुभव घेऊन येणार आहे, त्यासाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि महत्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.